संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल मध्ये मी मिसेस कांचन आपल्या सर्वांचं स्वागत करते. या चित्रामध्ये मुलांना तुम्हाला काय दिसत आहे? या चित्रामध्ये सुंदर निसर्ग, आकाश, सूर्य आणि सूर्यफूल, हिरवे गवत दिसत आहे. म्हणजे निसर्गाचं सौंदर्य या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. चला तर मुलांना आज आपण अशाच एका सुंदर निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाऊ. आपल्या कवितेचं नाव आहे बघ आई आकाश. बघ आई आकाशात सूर्य हा आला, पांघरुणा अंगावरती भरजरी शेला. म्हणजेच आई आकाशात सूर्य आलेला आहे, सूर्य उगवला आहे आणि त्याने अंगावरती भरजरी वस्त्र परिधान केलेले आहेत. ऊंची असे रेशमी असे वस्त्र त्याने पांघरले आहे. निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी, मोतियांच्या लावियल्या आत झालरी. बघ आई आकाशात सूर्य हा आला. म्हणजेच आकाश म्हणजेच त्याचा निळा महाल. राजाचा ज्याप्रमाणे महाल असतो त्याप्रमाणे सूर्याचा निळा आकाश हे महाल आहे. आणि त्याच्या या आकाशाला सोनेरी खांब आहेत आणि त्याला मोत्यांच्या झालरीसुद्धा लावलेल्या आहेत. केशराचे घातलेले सडे भुवरी, त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी. असे वाटत आहे की जमिनीवर या आपल्या पृथ्वीवर केशरी रंगाचा सडा घातलेला आहे आणि त्यावरून सूर्याची डौलाने स्वारी येत आहे, सूर्याचे आगमन होत आहे. डोंगराच्या आडून हा डोकावे हळूहळू, आणि फुले गुलाबाची लागे उधळू. बघ आई आकाशात सूर्य हा आला. असे वाटत आहे डोंगराच्या आडून तो हळूहळू वर येत आहे आणि सूर्य गुलाबी फुले त्यावरून उधळली जात आहेत. नभातून सोनियाच्या ओती तो राशी, गुदगुल्या करी कशा कळ्या फुलांसी. सूर्य हा आगीचा गोळा आहे आणि तो नभातून सोन्याच्या राशी ओतत आहे असे वाटते. आणि कळ्यासुद्धा फुलांमध्ये रूपांतर होण्यासाठी आतुर झालेल्या आहेत. पाखरांच्या संगेत्याची सोबत छान, मंदवारा जागवितो साऱ्या जगाला. म्हणतेस उठा उठा मित्र हा आला. पाखरांच्या संगेसुद्धा सूर्याची छान सोबत आहे. सूर्य उगवला की पाखरेसुद्धा किलबिल करत इकडे तिकडे उडत असतात आणि मंद वारासुद्धा आपल्या सर्वांना जागवीत असतो. आणि आई तू म्हणत असतेस की उठा उठा तुमचा दाराशी मित्र आलेला आहे. अशा प्रकारे बघ आई आकाशात या कवितेतून आज आपण पाहिलेले आहे की अतिशय सुंदर रीतीने निसर्गाचे वर्णन आणि सूर्याचे देखील वर्णन केलेले आहे. सूर्याकडे पाहिल्यावर असे वाटते की त्याने भरजरी वस्त्र परिधान केलेले आहेत आणि त्याच्या या निळ्या महालाला सोनेरी खांब आहेत. मोत्यांच्या झालरीसुद्धा लावलेल्या आहेत. सूर्य उगवतो तेव्हा पृथ्वीवर केशराचा सडा घातलेला आहे, त्यावरून सूर्याची डोलत डोलत स्वारी येत आहे. आणि डोंगराच्या आडून जेव्हा सूर्य हळूहळू वर येतो तेव्हा जणू काही गुलाबाची फुले उधळली जात आहेत असे वाटते. सूर्य उगवताना तो नभातून सोन्याच्या राशी ओतत आहे. कळ्यासुद्धा फुलांमध्ये रूपांतरित होण्यासाठी आतुर झालेल्या आहेत. पाखरेसुद्धा किलबिल करत इकडे तिकडे उडत आहेत. आणि सकाळचा मंद वारा आणि सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो आपल्या साऱ्या जगाला जागवत असतो. आणि आई म्हणते की उठा उठा तुमचा मित्र आलेला आहे. अशा प्रकारे सुंदर निसर्गाचे आणि सूर्याचे वर्णन या कवितेतून केलेले आहे. थोडक्यात आपण सर्वांनी निसर्गावरही प्रेम करावे ही भावना आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन टॉपिकसह.